थेट पाइपलाइन योजनेचे होणार बाह्य लेखा परीक्षण. महापालिकेने दिले आदेश. घरफाळा घोटाळ्याच्या स्थानिक संस्थांनी दिसले. गेल्या 8-10 वर्षापासून थेट पाइपलाइनचा मुद्दा कोल्हापूरच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरलाय. याचं कारण असं, सगळ्याच राजकीय पक्षांनी त्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा अजूनही एक थेंब सुद्धा पाणी कोल्हापूरवासियांच्या वाट्याला आलेलं नाही आहे. या अनुषंगानं या नेमका पाइपलाइनचा घोटाळा, पाइपलाइनचं काम कुठंपर्यंत आलंय याच्या मागणीसाठी आम्ही सातत्यानं थेट पाइपलाइनच्या कामाचं बाह्य ऑडिट करा अशी मागणी लावून धरली होती. आणि कालच आमच्या हातामध्ये जल अभियंताचं पत्र पडलेलं आहे. त्यांनी GKC या कंपनीला बाह्य ऑडिट करून घेण्याची त्यांनी ताकीद दिलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही महानगरपालिकेचे आभार मानतो. आणि GKC कंपनीला आम्हाला एक निवेदन द्यायचं आहे, आम्हाला एक आवाहन करायचं आहे, अत्यंत प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितरित्या प्रामाणिकपणे तुम्ही त्याचं बाह्य ऑडिट करून घ्या, जेणेकरून कोल्हापूरच्या नजरेमध्ये एक थेट पाइपलाइनची एक उंची. संचालनामार्फत लेखा परीक्षणाच्या प्रस्तावानंतर आता थेट पाइपलाइन योजनेच्या कामकाजाचे बाह्य लेखा परीक्षण करण्याचे आदेश GKC कंपनीला महापालिकेने दिले आहेत. याचे पत्र जल अभियंता यांनी कंपनीला दिले. आम आदमी पार्टीने महापालिकेतील विविध विभागांचे बाह्य लेखा परीक्षण करावे ही मागणी लावून सातत्याने निवेदने व आंदोलने करून पाठपुरावा केला होता. याची दखल घेत प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या निर्देशानुसार महापालिकेने आदेश काढले. घरफाळा घोटाळा, थेट पाइपलाइन योजनेतील दिरंगाई याबाबत वस्तुस्थिती समोर येऊन कारवाई व्हावी यासाठी आम आदमी पार्टीने बाह्य लेखा परीक्षणाची मागणी केली होती. महापालिकेने दिलेल्या आदेशानुसार आता याबाबत बऱ्याच बाबी समोर येणार असून आपने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले आहे.